गोपीनाथ मुंडे या नावाची तुम्हाला नव्याने ओळख करून द्यायची अगदीच गरज नाही, कारण बीडमधील एका छोट्याशा गावापासून त्यांनी आपला केंद्रीय मंत्रीपदापर्यंतचा प्रवास अगदी थक्क करणारा असा केलाय. तर गोपीनाथ मुंडे ज्यावेळी राज्यामध्ये गृहमंत्री होते त्यावेळी त्यांनी अत्यंत धडाकेबाज कारवाई केली आणि त्यांच्या याच कारवाईमुळे मुंबईला अंडरवर्ल्डच्या ताब्यातून बाहेर यायला मदत झाली. काय आहे हा किस्सा जाणून घेऊ या व्हिडिओमधून सविस्तर. 90s मुंबईमध्ये टोळी युद्ध आणि गुंडगिरीने अगदी थैमान घातलं होतं आणि यामुळे सामान्यांच्या मनात एक भीती बसली होती. आणि याच काळात स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी राज्यामध्ये संघर्ष यात्रा काढली आणि तत्कालीन मुख्यमंत्री असलेल्या शरद पवारांविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आणि याचाच परिणाम म्हणून 1995 शिवसेना भाजप हे युतीचं सरकार राज्यात आलं. आणि राज्यात यावेळी युतीचं सरकार आलं त्यावेळी शिवसेनेचे मनोहर जोशी हे राज्याचे मुख्यमंत्री तर गोपीनाथ मुंडे जे की भाजपकडून होते ते राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देखील होते. यावेळी गृहमंत्री असलेल्या गोपीनाथ मुंडे यांनी मुंबईतील गुन्हेगारी संपवण्यासाठी मुंबई पोलिसांना थेट फ्री हँडच दिला होता. आणि गृहमंत्री असलेल्या मुंडेंचा हाच एक किस्सा जो की हुसेन झैदी नावाच्या लेखकाने आपल्या भायखळा टू बँकॉक या पुस्तकात सांगितलंय. त्या काळी मुंबईमध्ये अंडरवर्ल्डच्या जगतातील मराठी डॉन म्हणून प्रसिद्ध असलेला अरुण गवळी यांनी तत्कालीन सरकारकडे सुरक्षा मागितली. मात्र गृहमंत्री असलेल्या मुंडेंनी या सुरक्षा अर्जाला केराची टोपली दाखवली. तर त्यावेळी नेमकं झालं असं होतं की अरुण गवळी जामिनावरती तुरुंगातून बाहेर आलेले होते आणि याच वेळी अंडरवर्ल्डचा डॉन असलेला दाऊद आणि इतर गँग आपल्यावर नजर ठेवून असून ते आपला कधीही खून करू शकतात अशी भीती गवळी यांना होती. आणि त्याचवेळी राज्यात शिवसेना भाजप युतीचं सरकार होतं, म्हणजेच त्यामुळे आपण मराठी असल्याने आपण हिंदू असल्याने हे नवीन सरकार आपल्यावरती दया दाखवेल, आपल्याला सुरक्षा पुरवण्यात येईल अशी आशा अरुण गवळी यांना होती. आणि त्यासाठी अरुण गवळी यांनी या नव्या सरकारकडे आपला सुरक्षेचा अर्ज पाठवला आणि अशा प्रकारच्या सुरक्षा अर्जाची गृहविभागातील प्रत्येक विभागातून छाननी केली जाते. आणि त्यावेळी राज्याचे गृहमंत्री होते गोपीनाथ मुंडे. आणि ज्यावेळी हा अर्ज गोपीनाथ मुंडे यांच्या टेबलवरती गेला त्यावेळी अरुण गवळीची ही फाईल आपल्यापर्यंत आलीच कशी हे पाहून त्यांच्या तळपायाची आग मस्तकाला गेली आणि त्यांनी थेट अधिकाऱ्यांना याबद्दल जाबच विचारला. यावेळी मुंडेंनी अधिकाऱ्यांना जाबच विचारला नाही तर त्यांनी थेट अधिकाऱ्यांची खरडपट्टीच काढली. त्याचबरोबर हा अर्ज आपल्यापर्यंत आलाच कसा असं म्हणत मुंडेंनी हा अर्ज केबिनच्या बाहेर फेकून देखील दिला होता. त्यामुळे अशा प्रकारे गोपीनाथ मुंडे यांच्यामुळे अरुण गवळीचा सुरक्षा मागणीचा अर्ज फेटाळण्यात आला आणि त्यांची ही मागणी फोल ठरली. कारण यावेळी जेव्हा 1995 राज्यात युतीचं सरकार आलं होतं त्यावेळी भाजप हा युती सरकारमध्ये छोट्या भावाच्या भूमिकेत होता, तर तिकडे दुसरीकडे राज्यावर नाही तर देशभरात भाजप हा पक्ष आपलं विस्तारीकरण करत होता. त्यामुळे प्रत्येक नेत्याला आपली राजकीय प्रतिमा त्याशिवाय राष्ट्रीय प्रतिमा जपणं देखील तितकंच गरजेचं होतं. भाजपचा राष्ट्रीय राजकारणामध्ये उदय झाला होता आणि त्यामुळे भाजपकडून आपला पक्ष इतरांपेक्षा कसा वेगळा आहे हे दाखवण्याचा वेळोवेळी प्रयत्न केला जात होता आणि त्यातूनच गोपीनाथ मुंडेंनी एक गृहमंत्री म्हणून अत्यंत धडाकेबाज ही कारवाई केली होती. आणि गोपीनाथ मुंडेंच्या याच धडाकेबाज कारवाईमुळे मुंबई ही अंडरवर्ल्डच्या छायेतून बाहेर आली. तर मंडळी, धडाकेबाज गृहमंत्री राहिलेल्या स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंचा हा किस्सा तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो करा लेट्सअप मराठीला. त्याचबरोबर लेट्सअप मराठीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.